नमस्कार. कोल्हापूर महोत्सवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही हा कोल्हापूर महोत्सव करण्याचा उद्देश हाच आहे की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही इथे आलो आहोत. मीरा भाईंदरचे रहिवाशी झालो. मीरा भाईंदर शहर एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे, बहुभाषिक शहर आहे. त्या शहराला आमच्या कोल्हापूर जिल्ह्याची ज्याला समृद्ध परंपरा लाभलेली आहे, खाद्यपदार्थांची, चपलांची किंवा राजकीय इतिहासाची, खेळाडूंची परंपरा लाभलेली आहे, तो वारसा लाभलेला आहे, तो सर्वांसमोर यावा आणि त्या समृद्ध वारशाच्या परंपरेची जी जपणूक आम्ही केली आहे ती समस्त मीरा भाईंदरकरांना किंवा मुंबईकरांना अनुभवता यावी. तिथली खाद्यसंस्कृती असो अथवा कोल्हापुरी साज आहे, कोल्हापुरी साडी आहे, कोल्हापुरी चपला आहे, ती तर साता समुद्रापार गेलेली आहे, पण त्याचा सर्वांना लाभ घेता यावा, मीरा भाईंदरकरांना त्याचं दर्शन व्हावं, कोल्हापूरमध्ये काय पर्यटन स्थळं आहेत ती आम्ही हायलाईट करणार आहोत आणि ती सर्वांना पाहण्यासाठी आम्ही इथं आमंत्रित करत आहोत. आणखीन एक महत्त्वाचा उद्देश हा आहे की आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या रहिवाशी ज्या महिला आहोत त्यांनी आम्ही इथे एक बचत गट सगळे चालू केलेले आहेत आणि ते आम्ही काही त्यातून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतोय. जशा ग्रामीण भागात पण महिला घेत आहेत. पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही बाहेरच्या लोकांना आमंत्रित केलेलं आहे, पण आमचा उद्देश आहे की त्या बचत गटाच्या महिलांना एक मार्केट मिळावं. जसं गव्हर्नमेंटचे आपल्या बचत गटाचे मेळावे भरतात त्या हिशोबाने आमचं भरायचं, पण पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही प्रथम अंदाज घेतोय की कसं त्याला लोकांचा प्रतिसाद लाभेल आणि त्या प्रतिसादातून आपल्या महिलांना काय काम देता येतील किंवा काय, हा एक आमचा उद्देश आहे. आणि तो उद्देश जर सफल झाला तर दरवर्षी आम्ही एक वेगळा प्रयत्न असेल की महिला बचत गटांच्या माध्यमातून एक मार्केट, बाजारपेठ महिलांना उपलब्ध करून द्यावी, महिलांचे उत्पादनं लोकांपर्यंत पोहोचावीत, एक उद्योजकता त्यातून निर्माण व्हावी, हा आमचा विषय आहेच. आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर काही प्रसिद्ध वस्तू बनत असतील, काही खाण्याचे पदार्थ बनत असतील, काही अजून काही तिथून साड्या आहेत, नऊवारी साड्या आहेत, तर त्या सगळ्या लोकांना बघायला मिळाव्या, कोल्हापुरी साज महिलांना इथे चांगल्या प्रतीचे बघायला मिळाले, म्हणून स्पेशली आम्ही कोल्हापूरवरून स्टॉल मागवलेले आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या, जास्तीत जास्त लोकांनी इथे या, त्या कोल्हापूर महोत्सवाचा लाभ घ्या आणि आनंद लुटा. तीन दिवस समजा असं समजा तुम्ही गावी जत्रेला जात आहात, ती जत्रा तुम्ही एन्जॉय करताय आणि त्याचा आनंद तुम्ही लुटा.